पुणे बेंगलोर महामार्गावरून निघालेला गॅस टँकर आज सायंकाळी साडेसहाच्या उलटला टँकर मधून गॅस लिकेज होऊ लागल्यानं घबराट पसरली खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली रात्री उशिरापर्यंत टँकर हटवण्याचं काम सुरू होतं त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या गोव्यातून प्रोपिलिन हा गॅस भरलेला टँकर पुणे बेंगलोर महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेनं निघाला होता निपाणी इथल्या तवंदी घाटात हा टँकर आला असता घाटातील शेवटच्या वळणावर तो उलटला त्यामुळे टँकरला मोठी गळती लागली आणि त्यातून प्रोपिलिन गॅस मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागला त्यामुळे घबराट पसरली निपाणी पोलिसांसह अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं तसंच रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळापासून पन्नास मीटरच्या अंतरावर दोन्ही बाजूंची वाहनं थांबवली त्यामुळं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या